हॅलो तर नक्कीच इथून जर आपण पाहिलं राहुल काटे आणि स्वस्तिक महात्वे या दोन कर्णधारांच्या मध्ये नाणेफिकीचं कॉल झालं आणि नाणेफिकीचा कॉल लागलाय महाकाल इलेव्हन पाली खोद या संघाच्या बाजूने आणि प्रथमतः शेतरक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय राहुल काटे कर्णधार संग्राम इलेव्हन नेतलंच या संघाला या स्पर्धेचा आजचा सहावा दिवस मित्रांनो आणि त्याच दिमाखाने ही स्पर्धा पुन्हा एकदा सजली आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत हिशाबा आहे गेम ऑन माझ्या समेत जोडले जातील अविनाश कोली पहिला चेंडू पहिला श्री गणेश वक्वतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व काव्य पहिला चेंडू लखल पद्धतीचा चेंडू कोथून काढण्याचा प्रयत्न एक धाव मिळेल सांगिक श्री गणेशा संघाचा श्री गणेश आणि इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय संगम घगत आणि राहुल काटे या दोन फलंदाज मैदानामध्ये आणि संगम याने वैयक्तिक आणि सांगिक एका धाव्यांनी मात्र सी गणेश केलाय दोन्ही संघ आपण पाहतोय संगम यंदाच्या वर्षी खूप जास्त आपण मिळालाय लेदर क्रिकेट खूप खेळतोय वर्चे संघाचा मुख्य फलंदाज मुख्य गोलंदाज भूमिका निभावतोय पुढील चेंडू कॅप्टन वर्सेस कॅप्टन पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू जाईल सी मा पार <laughs> हॅलो तर नक्कीच पहिलं नमन गडवायला करायला पाहिजे हे आवाज होता श्री सावंत सर्व्हिस जाताडे जे प्रशांत अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू जातोय पुन्हा एकदा बिग इट षटकार <laughs> हॅलो तर नक्कीच आपण फलंदाजी करत असताना फलंदाज पाहतोय राहुल काटे काही दिवसापूर्वीच बाईक मिळाले त्याला सेवितची पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या बेतात तम्प बॅक केलाय स्वस्त एक मात्र यानं पहिला मोरा गावात पहिला गडी तंबूच्या असेला डी जे प्रशांत इथून मात्र आपण पाहतोय संजीवनी देण्याचं कार्य केलंय बॅक टू बॅक दोन षटका मारल्यानंतर मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराची दांडी गोल केली आहे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहे एक तेरी एक मेरी तीन चेंडू चार चेंडूंचा खेळ संपलाय तेव्हा धावा धावा दाव फळकर थर्टीन वर्स ऑर स्कोर कार्ड लॉस ऑफ वन विकेट नक्कीच वेळेचं बंधन असेल पंचवीस मिनिटात पाच षटक फेकायचे आहेत पुन्हा एकदा कर्णधार सज्ज विकेट बिकीट करण्याचा प्रयत्न इथून मात्र पंचांचा हिशाफ येतोय चेंडू जातोय वन बाव पार चौकार नक्कीच अप्रतिम दर्जाचा चेंडू इथून मात्र कम कसा करावा ते मात्र दाखवलंय गोलंदाज आपण पाहिलं कर्णधार स्वतः स्वस्तिक मात्र यांनी आपल्या खांद्यावर धुरा जी सांभाळली होती आणि ते आपल्या संघाचा देखील डाव सांभाळत असताना पहिल्या तीन चेंडूंवर तेरा धावांचे बहारदार केली पाहायला मिळाली त्यानंतर चौथा चेंडू विकेट पाचवा चेंडूवर चौकार त्यानंतर लगेच सहावा चेंडू निर्धाव सहा चेंडूंचं वाचवी खेळ संपले सहा चेंडू एक बाद सतरा धावा धवल करू आपण पाहतोय तर पहिलं षटक संपलंय पहिला सामना आजच्या दिवसाचा अर्थातच राहुल काटे विपक्ष स्वस्तिक मात्रे पहिलं षटक टाकत होता अर्थातच स्वस्तिक मात्र खर तर दोन षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय या गोलंदाजाने कमबॅक केलंय आणि अर्थातच संग्राम राहुल काटे सारख्या फलंदाजाची दांड निगुल केली होती यावेळेला पहिलं षटक संपलंय एक षटक संपलंय दहा फलकावर धावा सतरा कमबॅक कमबॅक का महत्वाचा आहे कमबॅक थर्टी सिक्स रन्स वरती ऑल आऊट झाल्यानंतर अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कमबॅक केलं होतं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये अर्थात तसंच कायचं कम बॅक यावेळेला कोण करेल हा फलंदाज कि गोलंदाज नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहू शकताय प्रवीण भोईर प्रवीण बोईर नक्कीच आपण पाहतोय मॅन टॉम भातान आणि बऱ्याचशा बाईक त्यांनी देखील मिळवल्या आहेत खूप मोठे मोठे फलंदाज अभी आपण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहतो कारण प्रत्येक गावागावातील सिलेक्टेड प्लेयर आपण ऑक्शनच्या माध्यमातून निवडले जातात आणि त्याच प्रकारची कामगिरी मात्र त्यांना इथे करावी लागेल कामगिरी उंचवावी लागेल कारण क्रिकेट मध्ये संघ कागदावरती मोठा असला नाव कागदावरती मोठा असलं तरी तुम्ही खेळ कशा पद्धतीने करताय तुमचे प्लॅन एक्झिक्यूट कशा पद्धतीने करताय त्याच्यावरती तो दिवस डिपेंड असतो तर नक्कीच प्लॅन करावा लागेल कारण पहिला सामना खूप महत्वाचा असतो हवी कारण इथून मात्र जिंकल्यानंतर प्रेशर कमी होत जातो पुढील चेंडू बिगीट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये शेतरक्षक बनलाय दर्शक पुन्हा एकदा चेंडू फिटकावून दिलाय सीमा पार इट्स बिगीट पीपीएल षटकार संग्राम बॅट मधून आलाय दर्जे दरसा, संगम गरद आयकॉन ऑलराउंडर या वेळेला चेंडू हवे मध्ये तीन फिल्डर नो मॅन मध्ये चेंडू पडेल का अतिशय दर्जेदार कामगिरी या गोलंदाजाची झेल खर तर जितो कॅच पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जात एक झेल तुमची खेळ संपुष्ट आणू शकतो एक झेल झेल का महत्वाचा आहे कारण आठवत असेल हर्षल गिफ्ट याने अर्ली सेलिब्रेशनच्या नावाखाली झेल सोडला होता स्टीव वाचा मायक्रोफोन वरती होता टोनी ग्रेक ओ डिअर यू ड्रॉप द कॅश ऑर यू ड्रॉप द मॅच येस त्यावेळेला नक्कीच आठवलं असेल कारण त्यावेळेलाही हताशपणे साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड कप मधून माघारी परतावं लागलं विनिंग हो द मॅचेस नक्की म्हटलं जातं इथून मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आपण पाहतोय स्वप्नील कांबळे स्वप्नील कांबळे नवीन फलंदाज एनआय नंबर फोरचा फलंदाज <laughs> आपण मैदानामध्ये पाहतो इथून मात्र चांगलं कमबॅक केलंय षटकार खाल्यानंतर मात्र प्रवीण भोय मॅन पॉफ भातान महाकाल इलेवन संघाचा गोलंदाज आपण पाहतोय आणि नक्कीच महाकाल इलेवन संघाचे पॅकर जयदास पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात त्यांचा देखील स्वागत असेल त्याचबरोबर आपण बाहेर शेट आले असतील तर आपण यायचं आहे तुमचं देखील सर्व स्वागत इथून मात्र सुरेख चेंडू चेंडू पडल्यानंतर बॅटची गडा घेऊन निर्धाव येतोय या निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या असतील दोन बात तेवीस धावा धाव अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्निल आणि बाबू स्वप्निल आणि बाबू बबलू बबुल बबु। 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 स्वप्निल आणि बबुल अशी जोड गोळी या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र बॅटला आउटर एज लागून चेंडू जाईल अर्थ त्या शॉर्ट मिड विकेट कडे आलेली एक धाव एका धावेने संघ सरकेल दाफल फलकावरती धावा ट्वेंटी फोर फॉर लॉस ऑफ टू विकेट सेकंड ओव्हर इज बिंग बोल्ड बाय द बोलर प्रवीण बोईर अतिशय दर्जेदार अशी कामगिरी प्रवीण भोईर याची कमबॅक कसं करावं हे मात्र या दोन्ही षटकार स्वस्तिक मात्र आणि प्रवीण भोईर यांना दाखवलंय कारण स्वस्तिक मात्र देखील लगात दोन षटकार लगावले होते त्यानंतर कमबॅक केलं त्याचबरोबर प्रवीण भोईने पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर षटकार आणि मात्र जे कमबॅक केले विकेट घेऊन ते अजून कायम ठेवलंय अटेम्प्ट केला इथून मात्र अतिशय दर्जेदार उत्तम पद्धतीचा चेंडू फेकलाय चेंडूचा तो निर्धाव धाव संख्य असते बारा चेंडूंचा खेळ संपलाय आणि वलया पुन्हा एकदा डी जे स्वी साऊंड डी जे प्रशांत शनिवार बजरंग बलीचं वार आणि एक मुखान बोला जय जय हनुमान इथून मात्र आपण पाहतोय पी टी सी लाईव्ह सर्व कर्मचारी आपण इथं पाहतोय डे नाईट चे सामने येत हवी आणि तडकत्या उन्हामध्ये दे देखील मन्स आपण पाहतोय फाउंडर आहेत संदीप दादा वास्कर त्या समवेत किरण दलवी केडी आणि केतन दलवी दोन केडी बंधू इथे मात्र सीईओ च्या माध्यमातून त्याबरोबर आपण पाहतोय सोमनाथ ऋषिकेश विनय मारुती दीपक नीरज आणि जयेश मात्र मोरबी हे सर्व सहकर्मचारी सर सीच्या माध्यमातून इथून आमच्या समेत जोडले गेलेत आणि त्यांचं काम म्हणावं तेवढं कमी आहे अवी कारण त्यांच्या माध्यमातून जे काही निर्णय असतील ते आम्हाला घेणं शक्य होतं खरं तर पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट आपण काय म्हणत असो या टेनिस क्रिकेटला ग्लोबल ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती घेऊन जाण्याचं काम कोणी केलंय तर या पीटीसीने केलंय कारण लोकल टू ग्लोबल ही संज्ञा जर पहिल्यांदा कोणी आणली असेल तर या पनवेल टेनिस क्रिकेटने आजकाल आपण बघतो खूप सारे लाईव्ह आले पण पहिलं पहिलं नाव असेल ते पनवेल टेनिसचं नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांगिक तिसरं शतक घेऊन आले गोलंदाज आपण पाहतोय पाली कमी वयामधला हा उभारता सितारा पाली गावचा आपण पाहतोय पेमाने लबली या नावाने ओळखला जातो हा गोलंदाज इथून मात्र पहिला चेंडू खराब फेकलाय अवंत धाव संख्येत एकने होते धावा लागलाय धाव फलकावर दोन बाद चोवीस पंचवीस धावा माफी असावी दोन बाद पंचवीस अशी धाव संख्या पहिल पहिले दोन षटक अतिशय उत्तम रीतीने हाताली होती यावेळेला चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनच्या बाहेर आलाय दन 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 चौकार आयुष्यामध्ये एकदा तरी त्या जन्मभूमीला त्यांच्या तुम्ही भेट द्या मन तृप्त होऊन जाईल खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं महाकाल इलेव्हन पालिक संघाच्या क्षेत्रपक्षाकडून पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल प्रवेश सुरेश चेंडू सुरेख चेंडू अलॉंगपीट खेळण्याचा प्रयत्न चेंडू थांबणार नाहीये गॅप शॉर्ट सिलेक्शन चेंडू जात आहे थ्री थ्री मपार चौकार तर नक्कीच आमची पी पी एल हे सॉन्ग आपण ऐकतोय थीम सॉन्ग आहे पनवेल प्रीमियर लीगचं आणि हे सॉन्ग गायलंय रोशन पाटील महत्व शिरोली या आमच्या असोसिएशनचे एक सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या पर्वामध्ये हे थीम सॉन्ग आम्ही बनवलं होतं त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आभार खूप चांगलं क्रिकेट चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन करणं खूप कठीण असतं हवी कारण आयोजन कोणीही करू शकतं मात्र एवढ्या दिवसांचं नियोजन कसं करावं हो। ते फक्त आणि फक्त संदीपदादा वास्कर यांच्या माध्यमातूनच सर्वांना पाहायला मिळेल खर तर सुरुवात करणं कधी सोपं असतं शेवट करणं त्याहूनही सोपं असतं पण ते कंटिन्यू करणं ते सातत्य राखणं खूप कठीण असतं पहिल्या वर्षी आपण बघितलं होतं जल्लोष दुसऱ्या वर्षी डबल जल्लोष आणि ह्या वेळेला मात्र आपण बघतोय पहिल्यांदा प्रीमियर लीग डे नाईट अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन जसे सुरेख फलंदाजी पाहायला मिळतोय थोडीशी लाईन आणि लेंथ नक्कीच भटकलाय हा गोलंदाज दबाव आलाय गाव्यानं मागील दोन चेंडूंवर बॅक टू बॅक दोन चौकार खाल्यानंतर आणखीन एक खराब चेंडू पहिला चेंडू खराब त्यानंतर दोन बॅक टू बॅक चौकार आणखीन एक चौथा चेंडू देखील खराब दोन चेंडू आतापर्यंत अवांत फेकलेत अवांतर धाव संख्येत एकने वाढ होते धावा लागला धाव फळ लॉस ऑफ विकेट सुधारणा करावी लागेल मागच्या दोन षटकांचा विचार केला त्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील चांगली झाली आहे पुढील प्रयत्न एकच धाव मिळेल एक काही नाहीये सावका चला नक्कीच आपण पाहताय फलंदाज सुरक्षित असेल अशी मी आशा करतो पंच देखील पाहणी करतायत काळजी घ्या रंग नक्कीच आपण इथे पाहतोय अवी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची टीम इथे उपलब्ध आहे आणि पंचांनी इशारा द्यायचा आहे कोणत्या प्रकारची दुखापत झाली असेल तर आमची टीम इथून मात्र सज्ज असेल येस पंचांचा इशारा समजून घ्या विनंती असेल आमच्या कर्मचाऱ्यांना की कृपया लक्ष द्यायचं आहे तर नक्कीच आजचा सहावा दिवस हवी आणि सहाव्या दिवसामध्ये दिवस रात्र आम्हाला सेवा पुरवणारे आमचे डॉक्टर्स आणि त्यांची टीम मैदानामध्ये जात असताना दिसते ए आर पाटील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जितकं गुणगान गावावं तेवढं कमीच कारण सलग तीन वर्ष मोफत सेवा देणं हे साध आहे कारण आजच्या जमान्यात कोणी एक रुपया सुद्धा दुसऱ्याला फुकट मोफत देत नाही मात्र ही मोफत निशुल्क सेवा आम्हाला मिळते सलग तीन वर्ष ए आर पाटील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल इथून मात्र स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेत आपण पाहतोय रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग पर्व तिसरं संजय दादा भोईर यांचं इथं शुभागमन झालं त्यांचं ते केलं मनाच्या अंतकरणापासून आभार इथून मात्र आपण पाहतोय या संस्थेचे संस्थापक संदीप दादा वास्कर अध्यक्ष किरण पाटील मॅन फ्रॉम उलवे उपाध्यक्ष योगेश दादा मडवी मॅन फ्रॉम सिद्धी गवले सचिव संतोष दादा गवत मॅन फ्रॉम पेठ सल्लागार रमेश पाटील मॅन घोट त्याचबरोबर मी स्वतः महेंद्र पाटील खजिनदार खूप मोठी जिम्मेदारी मित्रांनो आमच्या खांद्यावर सोपवले आणि ती जिम्मेदारी पूरी करत असताना आता पनवेलमध्ये आपण पाहतोय पनवेल टेनिस क्रिकेट लीग वर व्यापार करा लिंक इन बायो ट्रेड एक्सच्या माध्यमातून आपण ऍप डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो ट्रेडिंग करू शकता लिंक इन बायो आपण पाहतो द बज टुडेज मॅचेस विनिंग हे फक्त विकेंड ला आणि संडे या दोन दिवस आपण मनमोहात आनंद घ्यायचा आहे तर नक्कीच संपूर्ण पीटीसी लाईव्ह टीम आमचा देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि आमचे काही मेंबर आहेत त्यांची नावं घेणं नक्कीच जरुरी असेल आपण पाहतोय राजकीरण कोहली असतील रोशन पाटील प्रवीण टेंबे पी टी बायकर मॅन कॉमेंट्रेटर ज्यांची ओळख आपण पाहतोय त्याचबरोबर आमचे बॅकबोन बालू भोईर विवेक भोपी शुभ व्याख्याते आहेत त्याचबरोबर लहू पडके असतील अलंकार पाटील वैभव पाटील वैभव भोपी प्रवीण गायकर रॉकस्टार मंगेश पाटील अविनाश कोली ए के सुनील गोंडली अजय वर्तेकर ए जे दादा भोईर राजे निनाद कदम तर नक्कीच निनाद कदम हे कामानिमित्त बाहेर असतात पण त्यांचं सहकार्य आम्हाला या पीपीएस साठी खूप असतं त्याचबरोबर आदेश पाटील मोहन पाटील प्रीतम बोपी सँडी पालकर नितेश पाटील सुनील तांडेल आणि प्रेम पाटील स्कोर गेम ऑन पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज आपण पाहतोय बबुल भगत अपतिम कम बॅक केलाय गोलंदाजानं एक तेरी एक मेरी पहिल्या दोन चेंडूंवर दोन खराब चेंडू दोन चौकार दे केला अवी तिथून मात्र कमबॅक केलंय ज्याप्रमाणे स्वस्तिक मात्र कमबॅक केलं ज्या प्रमाणे भोईन भाताने कमबॅक केलं त्याचप्रमाणे आपण मात्र पाली संघाचा हा खेळाडू आणि महाकाल इलेव्हन पाली संघासाठी केलं असताना कमबॅक करतोय गोलंदाजाचं नाव आहे परेश शेलके लवली परेश शेलके कमबॅक करावं करावा लागेल पण या वेळेला लाईन अँड लेंथ मध्ये भरकटतो का हा गोलंदाज नक्कीच भरकटलाय पंचांचा इशारा येतोय नियम क्रमांक बावीसचं पालन करा अर्थातच वाईट चेंडू वाईट चेंडू अवंतर दाव एक धाव ऍड केली जाईल परेश शेळके थोडासा मंत्र द्यावा लागेल कारण कान मंत्र हा कधी उपयोगाचा ठरत असतो ज्या वेळेला फलंदाज हवी होत असतो थोडा थांबा थोडा दीर्घ श्वास घ्या आपल्या गोलंदाजीच्या शैलीवरती विश्वास ठेवा त्या शैलीवरती विश्वास ठेवावा लागेल परेश शेळके या गोलंदाजाला मॅन फ्रॉम पाली नक्कीच इथून मात्र कर्णधाराने कान मंत्र कानमंत्र दिलाय आणि तो कान मंत्र कशा प्रकारे असेल आपण येणाऱ्या चेंडूवर पाहणार आहोत अतिशय सुंदर क्रिकेट कोण हवेल कोण जिंकेल याची चिंता नसावी फक्त मनामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट असा सॉरी एक चेंडू फुलटॉस पद्धतीचा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर मात्र प्रयत्न असं बल मिळाले एक धाव एका धावाने संघ पोचलाय तब्बल थर्टी सेवन ऑन वन स्कोर कार्ड इथून मात्र तीसवा शतक प्रगती असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये दावा आल्या होत्या त्या सतरा दुसऱ्या षटकामध्ये आल्या सात आणि सध्या स्थितीमध्ये दाव फलकावर दावा आहेत फॉर लॉस ऑफ इन दिस नक्कीच हॅलो तर नक्कीच आपण पाहिलं बबुल भगत आणि स्वप्नील कांबळे अशी जोडी मैदानामध्ये पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र काय कान मंत्र असेल हवी कम बॅक केलंय गोलंदाजानं ज्याप्रमाणे कमबॅक केलं होतं स्वस्तिक मात्रेनं ज्याप्रमाणे गो कमबॅक केलं होतं प्रवीण बोईनं त्याचप्रमाणे कम बॅक केलंय व वेश शेलके पाली संघाचा गोलंदाज आणि पालीचा संघ जिथं मात्र केलंय तीन षटकांचं खेळ संपलंय सदतीस धावा दहा फलकावर पहिल्या शतकामध्ये थोडस महागडं सतरा धावा त्यानंतर आल्या सात धावा आणि तिसऱ्या शतकामध्ये आल्या त्या तब्बल तेरा धावा तीन षटक धावा लागल्या दहा फलकावर सदतीस आणि संधी देऊया स्वीस साऊंड सर्विस डी जे प्रशांत हॅलो तर नक्कीच आजच्या या सहाव्या दिवसामध्ये आमच्या समेत जोडले जातील जयेश साहेब भोसले यांचं सा देखील इथं शुभ आगमन झालंय त्यांचं देखील समालोचन आपण पुढील काही शतकांमध्ये ऐकणार आहोत त्यांचं देखील पनवेल प्रीमियर लीग दोन हजार तेवीस मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत इथून मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी तीन षटक अकरा रन देखील बनल्यात एक नव्वद रन देखील बनल्यात आणि पन्नास देखील चेस नाही झालं क्रिकेट आहे अनिश्चतेनं भरलेलं खेळ आहे हवी काय सांगशील या खेलाबद्दल खरं तर खेळबट्टीचा तुम्ही जर विचार केलात काल पण आपण विचार केला होता सुरुवातीच्या ओवर्स मध्ये अर्थातच दुपारच्या सत्रामध्ये धावा होताना आपण पाहतोय जसं जसं फॅक्टरी येते जशी जशी रात्र होते जसा जसा बनता होत धावा बनताना आपण पाहत नाही मात्र चौथ षटक घेऊन सुशांत गायकर गोलंदाच्या मार्कवर नक्कीच पेठ गाव एंड करून गोलंदाजी करतील पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू चुकीला माफी नाही डी त्याच्या बॅट मधून उत्तंग असा षटका मागील काही चेंडूंचा खेळ आपण बघूलच पाहिला चौकार त्यानंतर तीन चेंडू निर्धाव खेळला एक सिंगल इथून मात्र आलाय बिकीट षटकार छटकाने धावा लागलाय धाव फलकावर फोर्टी थ्री वन ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ टू विकेट अप्रतिम दर्जा सुंदर सुंदर लाजवाब चेंडू ब्लॉक होल दिले खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव शॉर्ट पॉइंट लेगला शॉर्ट पॉईंटकडे क्षेत्रक्षक अवेलेबल होता अर्थातच आली एक धाव कधी गोलंदाज कधी फलंदाज कधी फलंदाज कधी गोलंदाज रंग बदलणारा खेळ आणि रंग बदलणारी खेळपट्टी खर संगम गरत आणि राहुल काटे कुठेतरी वाटत असेल की थांबायला हवं होतं कारण जर ऊन पडलं तर खेळपट्टी पाटा बनत जाते या वेळेला मात्र काय दर्जेदार कम बॅग लेग स्लिप ला आपण पाहतोय क्षेत्रक्ष उभा आहे एक चोरटी धाव मात्र मिळवण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय स्कोर बोर्ड हलत राहणं महत्त्वाचं आहे स्कोर बोर्ड हलत राहणं टेनिस क्रिकेट मध्ये कधी महत्त्वाचं आहे कारण नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक चेंज होणारा फलंदाज कधीही किमया करू शकतो तर नक्कीच अभि आपण जर पाहिलं तर तीन पॉईंट तीन षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय पंचेचाळीस धावा धाव फडाव लागले आणि सत्तर सन्मानजनक धावस्थिती असेल पुढील चेंडू खुदून काढण्याचा प्रयत्न बॉलर चेंडू नक्कीच होता करता आला नाहीये इथून मात्र एक चोटी धाव घेण्यात देश प्राप्त केलाय एक संघ पुढे सरसावतोय टू लॉस फोर्टी सिक्स वन स्कोअर कार्ड फोर्टी सिक्स वन स्कोर कार्ड टू बॉल इज रिमेन इन दिस ओव्हर फोर्थ इज बाय अतिशय चेंडूवरती दंदणीचा षटकार आपण बघितला होता तीन चेंडूवरती काय बघितलंय तीन चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना बीट केलं या गोलंदाजाने तर नक्कीच पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवे थांबणार नाहीये चेंडू जातोय सीमा पार पीपीएल सीझन थ्री षटकार थँक्यू डी जे अतिशय दर्जेदार असा फटका आपण बघितलं महेंद्र मी म्हटलं होतं की स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं आहे स्ट्राईक रोटेट झाली आणि आलाय हा षटका नक्कीच या षटकाराने सांघिक पन्नास प्लस धावा देखील बावन्न या षटकानी तब्बल बावन्न धावा धाफल लागल्या गेल्यात पुढील चेंडू कुठून काढण्याचा प्रयत्न खूप सुरेख चेंडू इथून मात्र तितकंच चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय चेंडू एका एक टप्प्याने एका केला जातोय लगेचच फेकी होते मिळेल फक्त एक धाव इथून मात्र एका धावेने संघ पोहोचते तब्बल त्रेपन्न या धाव संख्येवर चोवीस चेंडूंचं अविनाश खेळ संपले आणि तब्बल त्रेपन्न धावा इथून धाव फळकावं लागलेत आणि येणारा जो, जो स्लॉग मावीचा शतक ज्याला आपण संबोधलं जातं या सहा चेंडूंवर किती धावा येतील हे पाहणं देखील गरजेचं असेल सहा चेंडूंवरती येणारा धावा या बोनस पद्धतीच्या धावा असतील का कारण स्लॉग ओव्हर टेनिस क्रिकेटमध्ये खर तर पाच ही षटकं सुरुवातीपासूनचे षटक स्लॉग ओव्हर म्हणून आपण म्हटलं जातं कारण टेनिस क्रिकेटमध्ये थांबायला वेळ नसतो टेनिस क्रिकेटमध्ये विचार करायला वेळ नसतो अतिशय फास्ट असणारा हे क्रिकेट जिकडे तुमच्या मेंदूला मुंग्या नक्कीच लागतात नक्कीच अर... अभी जर विचार केला पाच षटकांचा सा सामना आहे आणि पाच षटकं म्हटलं की हाणामावी करावीच लागते आणि एक सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्या संघाला जर पोचवायचं असेल तर चांगले चांगले आपण फलंदाज पाहतो कारण ही पनवेल प्रीमियर लीग आहे आणि जवळजवळ एकशे साठ गावातून प्लेयर्स निवडले जातात खेळाडू निवड आपण पाहतो छाया रिसॉर्ट मानगर संजय पाटील बॉस यांच्या माध्यमातून हे रिसॉर्ट सलग तीन वर्ष आम्हाला मोफत मिळतं आणि तिथे प्लेयर्सचं सिलेक्शन होतं बत्तीस संघ बत्तीस कर्णधार आणि बत्तीस मॅनेजर तिथे उपलब्ध असतात आणि त्यांच्या माध्यमातून प्लेयरचं सिलेक्शन केलं जातं आणि एक एक प्लेयर सिलेक्ट करून करून इथे एक घेतलं जातं तर याच दरम्यान या ठिकाणी आगमन झाले आमच्या एकटपाड्याचे खरे तर प्रभाकर दादा गायकर यांचं आगमन झालंय विनंती करेल त्याचबरोबर त्यांच्यासोबत रोशन दादा रुपेकर देखील उपस्थित झालेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आपलं पीपीएलच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं आणि आमच्या असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या पण मान्यवरांचा स्वागत असेल मान्यवरांची मांदियाळी सूर्य पश्चिमेकडे जाईल मान्यवरांची मांदियाळी इकडे नक्कीच उपस्थित होईल टॉस साठी आमंत्रित करेल सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल रॉयल कलंबोली सातत्याने दोन वर्ष चॅम्पियन राहिलेला संघ रॉयल कलंबोली सुमित डोंगरे कॅप्टन असतील त्यानंतर स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग इलेव्हन बेलपाडा शे कॅप्टन आहेत प्रथमेश कोई दोन्ही कॅप्टनला विनंती करेल की आपण या लगेच टॉस बॉक्समध्ये थँक्यू सो मच योगेश दादा मडवी इथून मात्र पहिला चेंडू फेकला गेलाय गोलंदाज आपण पाहतोय विक्रांत पाटील चेंडू चेंडू फेकण्याचा प्रयत्न लेकिन तेवढाच चांगला सिलेक्शन एकच धाव मिळेल एका धाव्याने संघ पोहचतो चोपन्न धावा आपण ऑन स्क्रीन पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि मैदानामध्ये उपलब्ध प्रेक्षकांचं मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक अधिक दिग स्वागत करतोय यावेळेला शेवटचं षटक चेंडू लेग साईडच्या दिशेने अर्थातच डाव्या साईडच्या बाजूने जाणारा पंच सांगतायत हा चेंडू आहे वाईड आणि अर्थातच आपल्यापर्यंत एक पोल पोचलाय महेंद्र पोल अर्थातच ट्रेडेक्सच्या माध्यमातून आलाय की विनिंग पर्सेंटेज जे आहे ते अर्थातच सेव्हन्टी फोर पर्सेंटेज टुवर्ड महाकाल इलेव्हन पालीखुर्द यांच्याकडे अर्थातच सेव्हन्टी फोर ट्वेंटी सिक्स अशी लढत गुंतवणूक करा फायदा नक्कीच होईल ट्रेडेक्सच्या माध्यमातून पुढील चेंडू फायदा विकेट गोलंदाज सध्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटची कडा घेऊन सलग केलाय चांगले फील्ड देखील आपण पाहतो एका धाव्याने एका धुक्याने का होईना धावफलक हलत राहिले छप्पन्न धावा धावफलकावर फलकाव कशा फावं असावं अवी इथून मात्र दाखवले गोलंदाजानं दोन तीन धावा खर्च केला दोन चेंडूं मागे एक खराब चेंडू जरूर फेकला मात्र लाईन आणि लेंथ मध्ये पुन्हा एकदा सुधार विक्रांत पाटील मॅन फ्रॉम सिद्धी करवले आयकॉन गोलंदाज आयकॉन गोलंदाज खर तर पहिलं षटक टाकताना आपण बघतोय या वेळेला मात्र शेवटचं षटक टाकताना आपण बघतोय विश्वास आहे मेट्रो एन कडून शेवट गोर कडेल का इथून मात्र चुकी करतोय सिद्धी करवले गावचा हा गोलंदाज विक्रम पाटील वन या आल्यात पंजा चेंडू फेकला आणि मागील दोन्ही एसटी आणि फिल्डर्स देखील इथून मात्र मिस झालंय आणि इथून मात्र मिळतोय हा नशिबाचा पंजा या पाच धावांनी संघ पोचतोय एकसष्ट धावा ऑन स्क्रीन इथून मात्र पुढील चेंडू कशा प्रकारे असेल राऊंड विकेट आलाय आणि पुन्हा एकदा कम्बॅट केला आणखीन एक, के एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू बरंच काय सांगून जातोय सात पासष्ट धाव पर्यंत मी या संघाला हा जो कर्णधाराने विश्वास दाखवला होता त्या विश्वासावर गोलंदाजी करत असताना विक्रांत पाटील मॅनड्रॉम सिद्धी करवले एक सिद्धाबाद चमकतोय पनवेल समालोचक असोसिएशन मध्ये उपाध्यक्ष योगेश मडवी मॅनड्रॉम सिद्धी करवले तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज विक्रांत पाटील इथून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण थोडासा झाला आहे आणि एका धावेच रूपांतर दुसऱ्या धावेत नक्कीच इथून मात्र तिसवी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज बाद होतोय आणि दोन्ही साइडच्या फलंदाजाचं लक्ष असता तर तिसरी धाव जवळ कंप्लीट झाली असते ठीक आहे नाऊटच्या चारुबाने दावबादाच्या रूपाने फलंदाज बाद झालाय स्लोगोवर शेवटचा षटक आपण पाहतोय पहिला सामना आजच्या दिवसाचा सामना अर्धदद नितळस आणि पालिकोड या दोन संघांमध्ये रंगताना आपण पाहतोय तर नक्कीच आपण पाहिलं एका साईडला संग्राम 11 नितळस दुसऱ्या साईडला महाकाल 11 पालिकोड एका साइडला राहुल काटे तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय कर्णधार स्वस्तिक मात्रे बिग बॅटल बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल त्रेसष्ट धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत धाव लागल्यात येणाऱ्या दोन चेंडूंवर दोन मोठे फटके येतील का हा मोठा प्रश्न असेल इथून मात्र संग्राम इलेव्हन नितलस संघाच्या मनामध्ये पुढील चेंडू बाईडाम राऊंड विकेट तयार स्लो पद्धतीचा चेंडू पहिलाच पीक केला होता फलंदाजानं चेंडू बिडकावून दिलाय इट्स बिग इट पीपीएल शकार <गणगी> आपण खूप कामगिरी पाहतोय स्वप्नील कामले तेव्हा चेंडू आणि सत्तावीस धावांचं वैयक्तिक योगदान त्यांनी दिले आपल्या संघासाठी आणि संघ आतापर्यंत येऊन पोहोचलाय एकोणसत्तर धावांवर चांगली धाव संख्या धाव फलकाव लागली अजून एका चेंडूचा एक चेंडूचा खेळ बाकी शेवटच्या चेंडूवरती करामत करेल का खर तर या गोलंदाजाचं महेंद्र आपण बघितलं असेल वैशिष्ट्य चेंज करताना आपण बघतोय कधी ओव्हर विकेट कधी राऊंड द विकेट ओव्हर द विकेट राऊंड द विकेट येताना याचा फायदा ठरत होता या वेळेला काय केलं या वेळेला परिवर्तन केलं पण रीड केलं होतं या फलंदाजाने फलंदाज, फलंदाज स्वप्नील कांबळे शेवटचा चेंडू या इनिंग मधला अतिशय तेज तरार मारा चेंडू निर्धाव म्हणजेच शेवटच्या चेंडू वरती आली झिरो रन सामना इनिंग इथे संपली धाव फलकावरती धावा लागला एकोणसत्तर धावा सिक्स्टी नाईन ऑन स्कोर कार्ड आणि आव्हान असेल ते सत्तर आपण बोलूया पुन्हा एकदा आमचे उपाध्यक्ष मडवी यांच्याकडे सो मच महेंद्र त्याचबरोबर आज अभि कोहली जॉईन झाले पहिल्या मॅच मध्ये दोघांचं देखील स्वागत करेल आणि चला तर विनंती करेल मी पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनला रॉयल कलंबोली संघाचे कॅप्टन सुमित डोंगरे आणि स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग इलेव्हन बेलपडा संघाचे संगणायक प्रथमेश कोई यांना की आपण टॉस साठी लगेचच जॉईंट व्हा प्रथमेश कोई या ठिकाणी उपस्थित झालेत मी सुमित ढोंगरेला विनंती करेल की आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे तर नक्कीच ऑन स्क्रीन योगेश दा आपण पाहतोय ट्रेड एक्स आता पनवेल टेनिस क्रिकेट लीग व व्यापार करा लिंक इन बायो आपण पाहतोय ऑन स्क्रीन दोन्ही संघाचे संघनायक लवकरच आपण रिपोर्टिंग करायचं आहे योगेश मडवी यांच्या माध्यमातून आपलं सर्वच स्वागत असेल तर पनवेल प्रीमियर लीग ट्रेड एक्स हे ॲप आप आपण वर आपण पाहतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून पी टी सी लाईव्हच्या माध्यमातून आणि लिंक इंग बायो प्लेस्टोरवर जा आणि ॲप इन्स्टॉल करून नक्कीच पैसे कमवा ओ टू योगेश सर चला कॅप्टन पुन्हा एकदा सूचना आय कॅन रिक्वेस्ट बोट द कॅप्टन प्लीज द टॉस अतिशय सुरेख लढत पाहायला मिळेल सलग दोन वर्ष चॅम्पियन राहणारा संघ अर्थात सुमित डोंगरेचा रॉयल कलंबोली विजय शेट खानावकर साहेब आपण आला असेल तर व्यासपीठावरती यावं तर मी विनंती करेल कॅप्टन सुमित डोंगरे आणि प्रथमेश कोइला की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यावं तर महेंद्र आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती ट्रेड एक्स ऍप खर तर मी मागे म्हटलं होतं की आ, लोकल टेनिस क्रिकेटला लोकल टू ग्लोबल कोण दोन्ही कॅप्टन जॉईंट होतात या ठिकाणी दोन्ही कॅप्टनचं स्वागत करूया आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी मी आमंत्रित करेल सचिन पाटील उर्फ भाया शेठ आणि शैलेश दादा पावशे आणि मिथुन दादा पाटील यायचा पण तिघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत अतिशय सुरेख लढत पाहायला मिळेल वीक पाईट एक आहे दोन वर्ष सलग चॅम्पियन असणारा संगणायक सुमी सुमित डोंगरे रॉयल कलंबोली आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोई स्वर्गीय काकडे प्रतिष्ठान युग इलेव्हन बेलपाडा संघाचे कॅप्टन टॉस केला जातोय आमच्या सचिन दादा उर्फ भायाशे यांच्या शुभाचे आम्ही टॉस करतोय खरंतर टॉसविन कॅप्टन रॉयल कलंबोली कॅप्टन सुमित डोंगरे अभिनंदन सुमित काय डिसिजन घेशील मी पहिले फिल्डिंग करणार क्षेत्रक्षण करण्याचा डिसिजन असेल मागचं वर्ष गाजवलं पहिलं वर्ष ओव्याच्या ग्राउंडवरती स्पर्धा होती मागच्या वर्षी इथेच स्पर्धा झाली अनुभव भरपूर आहे आणि दोन वर्षानंतर आता डे नाईट फॉर्मॅट मध्ये पीपीएल आहे काय सांगते काय नाही दरवर्षी आहे ना काहीतरी वेगळा आणि चांगला आणि प्रत्येकाला वेगवेगळे प्लेयर पण बघायला भेटतात आणि Uh, दोन वर्षापूर्वी हा वर्षाचं आयोजन एक नंबर आहे ट्रॉफी पुन्हा एकदा एक ट्रॉफी तर तुम्ही ऑलरेडी घेऊन गेलात या ट्रॉफी बद्दल काय आहे थँक्यू सो सांगशीलय टॉस गमावलाय प्रथमेश असं काय डिसिजन असते आता बॅटिंग करायची समोर दोन वेळा चॅम्पियन होणारा संघ त्या संघाविरुद्ध कशा प्रकारे रणनीती असेल आणि पाच षटकामध्ये कितीपर्यंत टार्गेट व्हायला हवं सिक्सरचे बॉल आहेत त्यामुळे कुठलाही टार्गेट हा सेफ नाही आहे जितका जास्ती करता येईल आम्हाला तितका आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न एक प्रश्न विचारेल ग्राउंड आणि संपूर्ण आयोजनाबद्दल तू काय सांगशील ग्राउंड तर दर्जेदारच असतं पनवेल प्रीमियर लीग ही पूर्ण पनवेल तालुक्याला रिप्रेझेंट करणारी टुर्नामेंट आहे आणि कोणी मनात विचारही नसाल आला की टुर्नामेंट डे नाईट होईल त्या सरप्राईजसाठी आम्ही कमिटीला खूप धन्यवाद बोलतो आणि सर्वांना इच्छा असते पनवेल प्रीमियर लीग खेळायची आणि तिथे प परफॉर्मन्स करून आपलं नाव पनवेलमध्ये गाजवायची कारण फक्त पनवेलपुरतीच टुर्नामेंट नाही राहिली पूर्ण रायगड महाराष्ट्रातून टुर्नामेंट बघतात मुंबईवाले बघतात हल्ली मुंबईसारख्या ठिकाणाहून आपल्याला स्पॉन्सर यायला लागले ती ही आपली पनवेलची जीत आहे आज आणि आयोजनाचं बोललं तर कुठेही कमीला जागा नाही सोडली असं आयोजन झालंय आणि अजून या या पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा अजून चांगल्या करता येईल याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू सो मच प्रथमेश दोन्ही संघाला शुभेच्छा देईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज रॉयल कलंबोली वन द टॉस अँड डिसाइड टू फील थँक्यू सो मच दोन्ही संघाचं पुन्हा एकदा मी स्वागत करेल थँक्यू सो मच जी मडवे आपण ऑन स्क्रीन पाहताय सचिन उर्फ भाया शेठ यांच्या माध्यमातून सलग दोन वर्ष मोफत जनरेटरची सेवा आम्हाला पुरवण्यात आली त्यांचं मी पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हा व्यक्त करतोय दिवस ते मैदान तयार करण्यापासून तर मॅचच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा सहकार्य आम्हाला लाभलेला असतं आणि त्यांचं तर रॉयल कलंबोलीचे खरं तर बिग सपोर्टर नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे असणारे या संघाचे मॅनेजर विश्वास पाटील यांचं देखील आगमन झालंय विश्वास पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत नाव बॅक टू क्रिकेट आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं तर नक्कीच योगेशजी पहिला सामना आपण पाहतोय सहावा दिवस आणि पहिला सामना संग्राम इलेव्हन इथलाच विपक्ष महाकाल इलेव्हन पाली महाकाल इलेव्हन पाली संघाने नाणेफिकीच कोल जिंकला प्रथमता क्षेत्रक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं नितलस संग्राम इलेवन संघाला त्यापुढं खेळत असताना संग्राम इलेवन नितलस संघानं एकोणसत्तर धावांचं आव्हान केलंय आणि सत्तर धावांचं मोठं बलाढ्य आव्हान ठेवलंय ते महाकाल लिहून पाली संघाला ती चेंडू विजयासाठी सत्तर धावांची आवश्यकता ओपनिंग बॅट्समॅन स्वतः करण्याचा स्वस्तिक मात्रे आणि त्याच्या जोडीनं वाजे गावचा चॉकलेट बॉय यज्ञेश पाटील पहिला चेंडू पडेल पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज आपण पाहतोय संगम घव्यात मॅन फ्रॉम वय अतिशय सुरेख विकेट आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या दिवसाची सुरुवात देखील योग्य वेळेत झाली आणि पहिली मॅच रंगतेय संग्राम इलेव्हन गेम ऑन पंचांचा इशारा येतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज संगम घरात विकेट थोडस रनअप चुकलेला आहे गोलंदाजाचा टान्स चुकलेला आहे तर मी नेहमी अभि म्हणतो की जेव्हा जेव्हा टास चुकतो गोलंदाजाचा तेव्हा त्यांनी थांबलं पाहिजे अन्यथा खराब चेंडू फेकला जातो आणि त्याचा मात्र तोटा आपल्या संघाला भोगावा लागतो येस पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज संगम गव्यात पहिला चेंडू अचूक टप्पा ओळखला होता चेंडू भिडकावून दिलाय इट्स अ बिकिट सी इमा पार पीपीएल षटकार केलाय स्व चेंडू अप्रतिम चेंडू कम बॅक कस करावं ते दाखवून दिलंय एक तेवी एक मेवी बॅक टू डगावट स्वस्तिक मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता वाटलं होतं रीड केलं या गोलंदाजाला पण गोलंदाज हार मानेल तो संगम करत कसला संगम गरत खर तर दाखवून देत असेल मै ही कच्चा खिलाडी हो का म्हटलं जातं वरचे ओळेचा जा हा स्टार यासाठीच ओळखला जातो पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती काय केलं दुसऱ्या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलं गतीमध्ये परिवर्तन केलं थोडासा लोअर फुलटॉस हा चेंडू खेळला आणि चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो मेड ऑनच्या क्षेत्राकडे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सर्कल प्रबंधित षटक पहिल्या दोन षटकामध्ये जेवढ्या धावा करायच्या असतील तेवढ्या धावा कराव्या लागतील ज्यामुळे टार्गेट सोपं होईल खर तर पाच षटकामध्ये सत्तर म्हटलं तर हे छोटं टार्गेट नसेल महेंद्र तर नक्कीच क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ असतो हवी आणि इथे कोणतीही गोष्ट अशक्य नसते अशक्य ते शक्य करावं लागेल इथून मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांना आम्हा समालोचकांकडून नेहमी शुभेच्छा असतात कारण प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही जिंकलो पाहिजे आणि इथून मात्र कोणता संघ जिंकेल आणि प्रेशर आपल्या संघापुढे कमी ठेवेल हे मात्र पाहायचंय कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतोय संगम गाव्यात पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज हलक्या त्याने फेकलेला चेंडू तेवढा चांगला शेत्रक्ष डायवे ठीक झाला आहे पंचांचा बोट आकाशाकडे आणखीन एक मोठा मासा कला लागला आहे आणि संधी मिळते स्वी साऊंड सिस्टेम डी जे प्रशांत तर नक्कीच यज्ञेश चेहऱ्यावर निराशा आपल्याला पाहायला मिळते वाचेगावचा हा सितारा चॉकलेट बॉय ज्यांना संबोधलं जातं आमची जवळचे मित्र मात्र फलंदाजी करत असत थोडेसे नाखुश असतील स्वतःवर कारण रनआउट स्वरूपानं धावची स्वरूपाने ते बाद झालेत नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये प्रतीक माली इथून मात्र अजूनही नॉस्ट्राईक इनला उभा असलेला फलंदाज बारक्या शेलके उर्फ हेलिकॉप्टर किंग बारक्या अजूनही मैदानामध्ये उपलब्ध आहे कशा प्रकारे त्याच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळेल पाहायचं आहे येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी असेल तीन चेंडू आतापर्यंत फेकले तीन चेंडूंचा विचार केला हवी तर पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर विकेट त्यान विकेट त्यानंतर करून ते इलेव्हन शर्मा संघाच जे राहुल काटे कर्णधाराने जी भूमिका निभावली होती विश्वास दाखवला होता ऑलराउंडर म्हणून आम्ही तुझी निवड का केली आहे संगम इथून मात्र ते सिद्ध करत असताना संगमने सिद्ध केलंय नक्कीच सिद्ध केलंय वरच्या वेळेचा हा स्टार गोलंदाज या वेळेला ही चेंडू मी म्हटलं होतं महेंद्र गतीमध्ये परिवर्तन परिवर्तन ही संसार का नियम आहे असं श्रीकृष्णांनी म्हटलं होतं ते का म्हटलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये सद्यस्थितीमध्ये हा नियम तंतोतंत लागू पडतं पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर विकेट आलाय रनआउट आलाय डॉट चेंडू गेलाय म्हणजेच हा ठरलाय हा गोलंदाज येस वेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन क्रिकेट कारण वेरिएशन जेवढं चांगलं असेल कारण प्रत्येक चेंडू षटकार मारण्याची क्षमता फलंदाजामध्ये असते तेवढं चांगलं फलंदाजी करत असताना मी नक्कीच आता म्हटलं होतं की प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता फलंदाजामध्ये असते इथून मात्र षटकार दर्शवलाय आणि फलंदाज आपण पाहतोय आपण प्रत्येक डीजे आपण पाहिला हा चेंडू ऑन स्क्रीन आपण पाहिला थोडस चेंडूचा टप्पा बदलला गेला आणि इथून मात्र षटकार खावा लागला संग्राम या गोलंदाजाला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच लाईन लेन पाहावी लागेल पंच आमच्याकडे वरतील खराब चेंडू अवंत धाव संख्येत एक वाढ दोन वाद तेव्हा पहिलं शतक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना षटकार बघितलात विकेट बघितला रनआउट बघितला अव्हांतर धावा बघितला अजूनही हे षटक संपत नाहीये म्हणजेच मँडरी पॉवर प्लेचं षटक संपत नाहीये फलंदाज बारक्या या वेळेला मात्र चेंडूला रीड केलाय आणि अर्थात चेंडू पाठवून दिलाय डीप पॉइंट भोंडल्यांच्या बाहेर आलाय दन, दन 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 चौकार टीम मिटिंग क्विजच्या बाजूला घ्यायचे मित्रांनो विनंती असेल संग्राम इलेवन नितलज संघाला टीम मिटिंग क्विजच्या बाजूला घ्यायचे मित्रांनो कारण खेलपट्टी आपल्याला बारा दिवस टिकवायची आहे आणि ही खेलपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे ते दिवस मोफेकर गाव हे वांजणपणा माझे क्लासमेट आहेत अतिशय चांगली खेलपट्टी काल वाहवी आपण पाहिलं तर भरत लोहार सर आले होते एक लिजंड क्रिकेटर आणि त्यांच्या माध्यमातून एम आर आय सारख्या चेंडूंवर सहा चेंडूंवर सहा आपण पाहिले होते लेझर क्रिकेट खूप चांगला खेळतात टेनिस आणि लेदर क्रिकेटचा भाषा म्हणून ज्यांना ओळखला जातं त्यांनी देखील स्तुती केली या खेळपट्टीची नक्कीच खेळपट्टी तर काल आपण भरत लोहार सरांनाही ऐकलं की अतिशय दर्जेदार अशी खेळपट्टी बनवली खरं तर मी उदाहरण देईन महेंद्र त्या टीम मिटिंगचं टीम मिटिंग अर्थातच भारतीय संघामध्ये ही टीम मिटिंग ज्यांनी घेऊन आला अर्थातच जॅमी भारतीय संघाचा वॉल द वॉल म्हटला जाणारा अर्थातच राहुल द्रविड याने टीम मिटिंग घ्यायची रणनीती ठरवायची म्हणतात ऑन फिल्ड अर्थातच ऑन फील्ड तुमची स्ट्रॅटेजी काय आहे ती ठरवायची यावेळेला स्टान्स चेंज होईल टेनिस क्रिकेटला लोकल टू ग्लोबल बनवलंय अतिशय उत्कृष्ट असं आहे आयोजन आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतोय अर्थातच पनवेल प्रीमियर लीग सामना सुरू आहे आजच्या दिवसाचा पहिला आणि अर्थातच धाव फलकावर धाव संख्या लागली ती सतरा खर तर पहिल्या इनिंग मध्ये महेंद्र आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये धाव होत्या सतरा याही वेळेला पहिल्या षटकामध्ये धाव आल्या सतरा वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा इथून आता सुरू झालाय पहिल्या चेंडूचा मारा करतील फलंदाज आपण पाहतोय समोर बाग कि के, के हेलिकॉप्टर किंग मॅन पाली महाकाल इलेव्हन पाली संघ फलंदाजी करत असताना आणि पूर्णपणे विश्वास दाखवलाय सलामीच्या फलंदाजीला आले आले होते आ, आले होते मात्र वन डाऊनला आणि दोन खूप काही अपेक्षा असतील आपण संघाचे पॅकेज जर आपण पाहिलं तर वेदास पाटील असतील आणि त्यांचे समर्थक उदयजी शेलके त्यांचं देखील खूप मोठं दे योगदान असतं पनवेल प्रीमियर लीग साठी उदय चेंडू ज्या नावाने मी ओळखला जातो ते नाव मात्र सिद्ध करत असताना इट्स अ बिग इट हेलिकॉप्टर किंग भारतीय शिल्क्याच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा पीपीएल षटकार आहे मी का हेलिकॉप्टर किंग या नावाने दिला आहे शटकार दोन षटकार अतिशय दर्जेदाराशी फलंदाजी आपण पाहतोय खरंच म्हटलं होतं हेलिकॉप्टर किंग का म्हटलं जातं बारक्या शेळके याला पहिलं हेलिकॉप्टर लँडेड आउट ऑफ द पार सेकंड हेलिकॉप्टर लँडेड ऑफ द पार्क तिसरा येणार का सलग तीन षटकार होणार का सलग तीन षटकार आले तर दडपण असेल या गोलंदाजावरती ज्या गोलंदाजाचं नाव आहे तेजस तर नक्कीच शिवडोन गावाचा हा गोलंदाज तेजस चौधरी आपण पाहतोय शेवडोण पाडा या गावचा हा गोलंदाज आहे आणि थोडस दडपण असेल कारण त्याच्या समोर जो स्फोटक फलंदाज आपण पाहतोय बारक्या शिल्के आणि बारक्या शिल्केची स्फोटक फलंदाजीला मात्र सुरुवात केली आहे तब्बला धावा दहा फलकांचा विचार केला तर एकोणतीस धावा दहा फलक आता पाहायला मिळत आहेत आणि आव्हान पार करायचं आहे ते सत्तर धावांचं दुसरं शतक आपण पाहतोय प्रगती पतावा नऊ चेंडूंचं खेळ संपलाय आणि नऊ चेंडूंवर तब्बल एकोणतीस धावा दोन गडी जवळ गमावले तवी या संघाने मात्र मी थांबणार नाहीये मी माझ्या संघासाठी का ऑलराऊंडर म्हणून निवडला गेलंय ते सिद्ध करत असताना बारके शेलके मॅनपंप वाली आणि संघ देखील आपण पाहतोय महाकाल इलेव्हन पाली संघ आणि त्या समवेत केले संग्राम इलेव्हन नितला संघ दडपण नक्की असेल अवी दडपणाखाली खाली तो गोलंदाज असेल पण कमबॅक करावा लागेल मागच्या सामन्यामध्ये आपण सुस्तिकच्या गोलंदाजी बॅक टू बॅक दोन षटका पाहिले आणि एक विकेट देखील पाहिला तर कमबॅक करेल का हा गोलंदाज येणारा काल आणि चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि चेंडू पलीचा कोणताही प्रकारचा संपर्क नाहीये यष्टिक रक्षकाने मात्र आपली भूमिका सुवेक आणि चोख निभावले आहे निर्धाव चेंडू दहा संख्य टू लॉक्स ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा दहा फुलकावरती चेस करत असताना सत्तर धावा अजून ही टार्गेट फिफ्टी पर्सेंट कम्प्लीट सेकंड बींग बोल चौधरी बोल बोल आणि अर्थातच बेल्स डाऊन त्याच्यामुळे थोडासा अडथळा दुसरा षटक चालू आहे दुसऱ्या षटकातले अजूनही दोन चेंडू शिल्लक डॉट सेक सिक्स डॉट डॉट चेंडू खरं तर गोलंदाजाच्या होप्स वाढवत असेल टेनिस क्रिकेटमध्ये डॉट चेंडू मध्ये खूप काही सांगून जातं महेंद्र एक डॉट चेंडू ना एक डॉट चेंडू गोलंदाजाला मोर दॅन फिफ्टी पर्सेंट कॉन्फिडन्स नक्कीच देत असेल नक्कीच बिग बॅटल असेल वीज चेंडू अजून एकेचाळीस धावांची आवश्यकता असेल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज हाताचा हा गोलंदाज आणि इथून मात्र बिग अपील केला जातोय नक्कीच अपील केलं जातोय मात्र पंच आमचे क्वालिफाईड पंच आहेत त्या मस्त होना हे काय असतं या पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय केलं होतं मात्र उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता या म्हणून निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचला आहे कोणत्याही प्रकारचा धोका अजूनपर्यंत नाहीये बारके अजूनही मैदानात झिरो डबल सिक्स डबल झिरो या आपण चेंडू बघतोय पाच चेंडू फेकली दोन षटकार लगावलेत अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने बीचा असेल येणारे एकोणीस चेंडू आणि विजयासाठी तब्बल एक्केचाळीस धावांची आवश्यकता प्रेडिक्शन <णणणागी> नक्कीच आता चेंज होत असेल प्रेडिक्शन प्रत्येक चेंडू नक्कीच कोण चेंज होत असेल या वेळेला मात्र आलाय बेग बेग बिग बेग शठार वातावरण तर या वातावरणामध्ये रंग भरण्याचं कोणी काम करत असेल ना तर डीजेचं नक्कीच कौतुक करावं लागेल श्री साई श्री साऊंड सर्व्हिसेस जादाडे अर्थातच प्रशांत मॅन फ्रॉम जादाडेच आपण पाहिलं मागील दोन वर्षामध्ये डी जे प्रशांत आपल्या समेत जोडले गेले त्यांच्या माध्यमातून सुमतो संगीत आपण पाहतो इथून मात्र दोन्ही संघांना मी हेच सांगेन हवी की आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीयेत आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाही आहेत तर आपल्यातील लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात या क्षमतेची जाणीव प्रकारे करतील हे दोन्ही संघ कारण अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने समान असेल पन्नास पन्नास टक्के असेल कारण येणारे अठरा चेंडू विजयासाठी छत्तीस धावांची पस्तीस माफी असावी पस्तीस धावांची आवश्यकता असेल आणि आता मात्र आपण पाहणार आहोत कोणत्या गोलंदाजावर संग्राम मिळवून संघाचा कर्णधार आपण पाहतो राहुल काटे कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवेल कशा प्रकारची गोलंदाजी होईल कारण इथून आपण सिलेक्शन पाहिलं खूप चांगलं सिलेक्शन आहे राहुल काटे यांचं देखील कारण बऱ्याचशा गावांमधून एकशे साठ बासष्ट पनवेल तालुक्यातील गावातील खेळाडू फॉर्म भरतात ऑनलाईन पद्धतीनं आणि त्यातून खेळाडूंची निवड करून या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज साथ होत आहेत खरं तर आपण बरोबर म्हणालात महेंद्र यशस्वी होण्यासाठी कशाशिवाय पर्याय नाहीये खर तर चंदन म्हणा किंवा सोनं म्हणा सोनाला चकाकी येण्यासाठी जिजावं लागतं चंदनालाही वास येण्यासाठी जिजावं वा लागतं खऱ्या माणसाची पारख जिजल्यानंतरच होते आणि ही झीज आहे या मैदानावरती दाखवावी लागेल या गोलंदाजांना या फलंदाजांना फलंदाज दाखवेल की गोलंदाज दाखवेल येणारे अठरा चेंडू ठरवतील अठरा चेंडू पस्तीस धावा अभि इथून मात्र पाहायला गेलो तर गोलंदाज देखील उंबरवली संघाचा आणि फलंदाज देखील उंबरवली संघाचा दोन संघाना रिप्रेझेंट करतायत एक बॅट्समन उतरलाय महाकाल इलेव्हन संघाच्या बाजूने तर गोलंदाज आपली गोलंदाजीची चांगली धुरा सोपवण्यासाठी कर्णधाराने त्याला आमंत्रित केलंय एका बाजूला सचिन वडवी दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय प्रतिक माली उंबरवली गावाला प्रेझेंट करतात मात्र पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून दोघांचा खेळ कसा असेल आपण येणारी काल आणि वेळ नक्कीच ठरवेल पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पहिला चेंडू इज मोस्ट क्रिकेट मी मग म्हटलं होतं काय कमालीची गोलंदाजी पहिलाच चेंडू निर्धाव फेकलाय आणि इथून मात्र जस जसे निर्धाव चेंडू येतील तस तसा दबाव वाढत जाणार महाकाल इलेव्हन पाली संघाच्या फलंदाजांच्या वरती सचिन मडवी विपक्ष प्रतीक माळी एकाच गावाला बिलॉंग करणारे खेळाडू प्रत्येकाचे कच्चे आणि पक्के दुवे माहित असतात त्याचा उपयोग कसा करून घेणार या वेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु हाही प्रयत्न असफल झालाय बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू म्हणजेच धडधड 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 नक्कीच वाढत असेल या दोन्ही फलंदाजांची नक्कीच हवी आपण जर विचार केला ना तर बबोल यांची यष्टीरक्षणाची भूमिका यष्टीरक्षक किपर अप्रतिम दर्जाचं रक्षण काय कमालीचं फलंदाज पूर्ण गोल फिरला होता मात्र तेवढंच चांगलं चेंडूला गॅदर केलाय आणि हा देखील चेंडू जातो निर्धाव निर्धाव चेंडू मित्रांनो बरंच काय सांगून जातं पुढील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू बिट काढून दिलाय इट्स बिगीट बिगिट पी पीपीएल षटकार बघता बघता चेंडू विसावलाय अर्थदास याष्टी रक्षकांच्या हातामध्ये तर नक्कीच माझे गुणलेखक मित्र पनवेल समालोचक असोसिएशन सदस्य प्रेम पाटील वाजे आपल्याला माहिती देतात या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं जवळजवळ सोळा चेंडूंचं खेळ जमलंय आणि या सोळा चेंडूंमध्ये एकही सिंगल डबल वन्स नाहीये फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा इथं बोलली जाते आणि चौकार आणि षटकारांच्या मदतीनं एकेचाळीस धावा दाफल करावा लागलाय काय कमालीचं गुणलेखन लेखन वा लाज प्रेम अतिशय सुंदर बघा ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं गुड शॉर्ट सिलेक्शन चेंडू गॅप शॉट चौकार चौकार आलाय विजयाचा अंतर चार धाब्याने कमी झालाय तेरा चेंडू पंचवीस धावा पंचवीस धावा तेरा चेंडू अजून ही सामना संपलेला नाहीये कारण कोणी अजून जिंकलेला नाहीये प्रेडिक्षण दोन्ही बाजूने होत राहील प्रेडिक्शन शेवटच्या चेंडू पर्यंत होईल कारण आपण जर विचार केला हवी तर चौकार षटकार तर मारतात पण सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या म्हटल्याप्रमाणेच सिंगल डबलला देखील प्राधान्य देत असताना चांगल्या चेंडूचा नेहमीच स्वागत करायचं असतो हवी ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू खोतीन काढण्याचा जरूर प्रयत्न केला केला होता बऱ्याचशा अवधीनंतर तब्बल आपण जर चेंडू पाहिले तर सतरा चेंडू नंतर अठरा चेंडू आली आहे पहिली सिंगल या सिंगलच्या मदतीने संघ पोहोचलाय फोर्टी सिक्स वन ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ टू विकेट फोर्टी सिक्स ऑन अ स्कोअर कार्ड फॉर अ टू लॉस आफ्टर थ्री अवर्स बिंग बोल्ड येणारे दोन षटक बारा चेंडू चोवीस दावा म्हणजेच सरासरी असेल ते बारा दाव्यांची या हे सहा चेंडू खर तर काल आपले समालोचक म्हणत होते की यू टर्न देणारं षटक यू टर्न अर्थातच या चौथं षटक खूप महत्वाचं असणार आहे कारण शेवटच्या षटकामध्ये किती दावा बाकी राहतील शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या कमी दावा राहतील तेवढ्या चांगलं असेल पाली या संघासाठी तर नक्कीच ब्रेक झालाय हवी आणि थोडीशी रणनीती आखली जाईल कारण समीकरण येऊन पोहोचलाय बारा चेंडू चोवीस धावा आपण जर विचार केला अठरा चेंडू आणि तब्बल पस्तीस धावांची आवश्यकता होती मात्र हा सुरेख शतक फेकलाय अकरा धावा खर्च केल्या गोलंदाज सचिन मडवी एक चौकार एक षटकार जरूर मात्र तीन चेंडू निर्धाव फेकलेत अकरा धावांचं योगदान मात्र त्याच्या माध्यमातून खर्च केलाय आपल्या वैयक्तिक कोट्यातून आहे सांघिक कोट्यातून चौथं शतक कोणता फलंदाज घेऊन गोलंदाज घेऊन येतोय आणि मात्र फलंदाजीसाठी सज्ज आपण पाहतोय बारख्या शेलके आणि प्रतिक मालिक वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर बारख्या शेलके खेळतोय सात चेंडू अठरा या धावसंख्येवर आणि प्रतिक मालिक खेळतोय नऊ चेंडू तब्बल एकवीस या धावसंख्येवर चौकार आणि षटकारांची अतिशबाजी पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आपण जर दोन दिवस आधीचा सामना पाहिला तर समाधान वास्कर ची चेंडूवर जी, जी कॅच गेली त्याच्यानंतर वीस चेंडू आणि एकोणसत्तर धावांची बहादर केली आपल्याला पाहायला मिळाली होती त्याप्रमाणे केली करावी लागेल येणारी बारा चेंडू चोवीस धावांची चे आवश्यकता शॉर्ट टीम देखील माध्यमातून झाले आणि या सामन्याचा आनंद घेत असताना मंचावरील सर्व उपस्थित संघाचे सर्व समर्थक त्याचबरोबर महाकाल इलेव्हन पाली संघाचे सर्व समर्थक समालोचन कक्षामध्ये आणि सर्वत्र बसलेले आहेत त्यांचं देखील मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय स्वागत आहे वेलकम टू पी पी एल सीझन थ्री पीपीएल सीझन थ्री या दिवसातला हा पहिला सामना आणि अर्थातच चौथं षटक महत्वाचं षटक खूप महत्वाचं षटक शेवटच्या षटकापर्यंत कोणाच्या बाजूने पहाड झुकलेला असेल हे ठरवणारं हे षटक बारा चेंडू चोवीस दावेची आवश्यकता असताना हा नवीन गोलंदाज गोलंदाज अर्थातच प्रमोद पावशे फलंदाजच्या माध्यमातून आपण बघतोय बारक्या शेळके आणि प्रतीक माळी अतिशय दर्जेदाराशी जोड गोळी पहिल्या षटकामध्ये दोन विकेट गेल्यानंतर तदनंतर मात्र सांभाळून ठेवलंय या दोघांनी तर नक्कीच प्रमोद पावसे आयकॉन बॉलर पीपीएल सीझन थ्रीचा आयकॉन बॉलर आणि ऐकॉन गोलंदाज म्हणून निवड झाल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करेल पहिला शतक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं शतक टाकण्यासाठी सज्ज असेल हा अनोखी आता गोलंदाजाची मलिंगात पद्धतीचा हा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हा जोलाय महाकाली संघाचा प्रतीक माली जातोय Back to the pavilion, DJ. आई एकवीरा सर्वांच्या पाठीशी आहे तिचा आशीर्वाद असच सर्वांवर राहू दे ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि नक्कीच मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय दोन्ही संघांसाठी आणि प्रमोद पावसे का ऐकून गोलंदाज म्हणून माझी निवड झाली हे सिद्ध करत असताना इथून मात्र पहिल्या चेंडूवर परत पाठवलं प्रतीक माली या धडाकीबाज फलंदाज आला आणि नवीन फलंदाज आपण फलंदा पाहतोय प्रवीण भोई एक हार्ड इटर गेला आणि दुसरा हार्ड इटर आला नक्कीच थोडस प्रेशर असेल नितलास संघाच्या डोक्यावर काय कारण एक हार्ड इटर गेलाय आणि दुसरा हार्ड इटर भारत संघाचा सलामीचा फलंदाज मैदानात येतोय कारण स्वप्न जी नाहीत ती झोपल्यावर पडतात अवी स्वप्न जी नाहीत ती झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीये हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी अनोखी आदा अनोखी यादाने फेकलेला हा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू प्रेशर प्रेशर आणि प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथून मात्र करतोय गोलंदाज नितलस संघाकडून केला असताना नितलस संघाचा गोलंदाज प्रमोद पावशे प्रमोद पावशे आपण शैली बघितली महेंद्र शैली आपण उल्लेख केलात मलिंगा मलिंगा क्रिकेट विश्वातला एकमेव खेळाडू ज्याच्या नावावरती सलग चार विकेट आहेत हायट्रिक आपण बघितली सलग चार विकेट दोन वेळा अप्रतिम अतिशय चांगला चेंडू अपील नक्कीच उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पायीच्या स्वरूपाने पंचांचा हिशाबे येत आहे आणि एक धाव मिलेल एका धावाने संघ पोहोचलाय इथून मात्र आपण पाहतोय सत्तेचाळीस या आकड्यावर अजूनही जि विजयी संघाचा विचार केला तर येणारे दहा चेंडू माफी असावी नऊ चेंडू आणि तेवीस धावांची आवश्यकता नव चेंडू तेवीस दावा तेवीस दावा नव चेंडू येणारे डॉट चेंडू नक्कीच प्रेशर वाढवित राहील येणारे डॉट चेंडू नक्कीच दडपण वाढवत वा राहील दडपण दडपण प्रेशर प्रेशर हा खेळच आहे मित्रांनो हिंदी मध्ये म्हटलं जातं आपले समाज कायम उल्लेख करतात क्रिकेट नाही हे खेळ बच्चो का इसमे तेल निकलता है अच्छे अच्छो का मानसिक प्रेशर तुम्ही कसं हँडल करताय यावेळेला मात्र बॅटच्या टोला लागून चेंडू चाईल बॅकवर्ड पेरले बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दन 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 चौकार येणारे आठ चेंडू आणि विजयासाठी एकोणीस धावांची आवश्यकता हो काय कल कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा सामना आजपर्यंत आज, आज सहाव्या दिवसामध्ये पदार्पण केलंय आणि एकही सामना कोणत्या एका संघाच्या बाजूने दोन्ही संघाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना बरोबरीने असतो इथून मात्र येणारे आठ चेंडू विजयासाठी एकोणीस धावांची आवश्यकता या दोन चेंडूंवर जर चांगली कम्पॅक के केलं गोलंदाजाने तर बरंच काय सामन्यामध्ये घडू शकतं आणखीन एक चेंडू अप्रतिम दर्जाचं फेकला गेलाय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि नक्कीच पंचांच्या माध्यमातून बॅट कट पाहायला मिळाले तर नक्कीच अंपायवर प्रेशर आणण्याचं काम करते हा हाय व्होल्टेज मुकाबला आपण आम्ही पाहतोय आणि नक्कीच अंपायरवर प्रेशर आणण्याचं काम करते आणि नक्कीच आम्ही आपण गेली पाच दिवस पाहताय थर्ड अंपायर कशासाठी आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालंय प्लीज सामना चालू करायचा आहे कारण नियम कडक आहेत निमावली आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून डिसिजन 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 इज इज लास्ट लास्ट वळतोय आपले टेनिस क्रिकेट हे इंटरनॅशनलच्या लेवलला जात आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही अंपायर्सच्या कधी कधी चुकीच्या डिसिजनलाही मान्य करावं लागतं आपण सगळी माणसं आहोत मित्रांनो या वेळेला मात्र स्थित प्रज्ञाचे पंच क्वालिफाईड असे पंच आपण कायम व्यवहारात आणत असतो आणि यावेळेलाही स्थित प्रज्ञा असे दोन्ही पंच अर्थातच सामना मात्र हाय व्होल्टेज आपण पाहतोय महेंद्र काय दर्जेदार सामना येऊन ठेपलाय सात चेंडू अठरा दहावीची आवश्यकता असताना यावेळेलाही फर्स्ट लिपच्या दिशेने क्षेत्रक्षण झालंय म्हणजेच हाही चेंडू निर्धाव गेलाय निर्धाव चेंडू अर्थातच डॉट चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डोक्याला मुंग्या नक्की जाणू शकतात नक्कीच जोरदार स्वागत केलंय गोलंदाज पावशी याच आयकॉन गोलंदाज म्हणून प्रेम निवड झाली आणि आयकॉन गोलंदाजाची कामगिरी कशी असावी ते या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं एक विकेट आणि फक्त आणि फक्त सहा धावांचं हे शतक फेकलंय आणि कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला जो दडपण होता ना बाराच्या सभासवीचा तो इथं मात्र नेऊन ठेवलाय सहा चेंडू विजयासाठी अठरा धावांची आवश्यकता महेंद्र यू टर्न देणारं षटक आपण का म्हटलं होतं यू टर्न देणारं षटक हे षटक सामना कोणता संघ रिलॅक्स मोड मध्ये जाईल हे ठरवणार हे षटक असतं या वेळेला मात्र रिलॅक्स मोड मध्ये जाईल का हा नितळ संघ आणि प्रेशर नक्कीच असेल तो अर्थातच फलंदाजी करणारा पालिया संघादरम्यान पालिया संघावरती शेवटचं षटक निर्णायक षटक कोण घेऊन येणार ते बघावं लागेल तर नक्कीच सामना बनवू शकतो अजूनही प्रवीण भोईर आणि बाब्या शिल्के दोन मोठे फलंदाज अजूनही मैदानात उपलब्ध आहेत हवी मात्र हा सामना कोणत्या मोट प्रकारचा असेल शेवटचं शतक कोण घेऊन घेऊन येणार हा मोठा मोठा प्रश्न असेल नितलच संघान संघाकडून कोणाच्या खांद्यावर धुवा सोपवली जाईल लगेच आम्हाला समजेल इथून मात्र मी नेहमीच म्हणतो कारण जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं ना आपल्याला तेव्हा तीच कवी वेळ असते काहीतरी नवीन करायची काहीतरी नवीन करावं लागेल फलंदाजांना काहीतरी नवीन करून दाखवावं लागेल गोलंदाजांना जर सामना विजयी घोषित करायचा असेल दोन्ही संघांच्या पुढे विषय असेल कारण सिक्सर सुप्रीमीचं हे बॉल आहे आणि इथे मात्र सहा चेंडूंमध्ये तीस धावा देखील बनताना आपण पाहतोय आणि सहा चेंडूंमध्ये सहा धावा देखील बनत नाहीयेत हेच हवी सहा चेंडू मध्ये अठरा धावेची गरज असताना महेंद्र एक सामना मी आठवण करून देईल नॅटवेस्ट सिरीजचा नॅटवेस्ट सिरीज मध्ये सचिन तेंडुलकर तंबूच्या आशयाला वीरेंद्र सेवक तंबूच्या आशयाला मैदानावरती जोड गोळी आली होती शेवटची जोड गोळी अर्थातच युवराज सिंग मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग आणि महम्मद कैफने भाग पाडलं होतं संपूर्ण इंग्लंड संघाला मान खाली घालायला जवळजवळ पंधरा षटकामध्ये दीडशे दहाव्यांची दिमागदार अशी खेळी केली होती युवराज सिंग भारतीय क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न कमबॅक कॅन्सरशी लढताना केलं होतं कम बॅक वर्ल्ड कप मिळवून दिला होता या वेळेला कमबॅक करायला फलंदाजी करणारा संघ सहा चेंडू अठरा दवा बिग मोमेंट वैयक्तिक पहिलं सांगिक शेवटचं शतक घेऊन आलाय रोहित स्वागत केलंय षटकारानी चेंडू भिडकावून दिलाय इट्स बिग इट पी पी यल शकात चक दे इंडिया चक दे इंडिया महेंद्र आपण बघितलं असेल हॉकी हॉकीचा वर्ल्ड कप ज्या वेळेला भारताने गमावला होता प्रशिक्षक होता अर्थातच त्याच्यावरती फिल्म ही आली होती अतिशय दर्जेदर्शी फिल्म त्याच्यानंतर सुरुवात झाला होता चक दे इंडिया भारतीयांच्या अंगातलं रक्त तापवणार आहे कीच आपण इथून पाहतोय अभि येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी बारा धावांची आवश्यकता प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथून मात्र पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर प्रेशर येऊन पोहोचलाय तर रोहित गडक नामात गोलंदाजावं वर्चवलय संघाचा हा गोलंदाज नितलाच संग्राम इलेव्हन संघाकडून केलं असताना था था पेशर नक्की असेल पेट मेट्रो स्टेशन एंड करून गोलंदाजी करेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल कारण सामना होता सहा चेंडू अठरा धावा आणि सामना येऊन पोहोचलाय पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता इथून मात्र सामन्याचा आनंद घेत असताना था था आपण पाहतोय जयंत भगत जयंत बोईल मॅन्टॉम कोलिवाडा पुढील चेंडू इथून मात्र टाकण्यासाठी सज्ज असेल आणखीन एक बी हिट इट्स बिगिट महेश पाटील प्रशांत गांगवडे स्टँड ला सलामी देणार था पीपीएल बिगीट षटकार आले संघ फक्त चौकार आणि षटकारा निशीच खेळतोय बारक्या शेलके पोचलाय वैयक्तिक अकरा चेंडू आणि पस्तीस धावांवर आणि वैयक्तिक खेळीचा जर आपण विचार केला ना प्रेम तर पाच षटकार आणि एक चौकार आणि एक सिंगल काही फलंदाजी केली आहे मित्रांनो सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणारी ही फलंदाजी जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या बारक्या शेलकेसाठी सामना येऊन पोचलाय चार चेंडू येस नक्कीच डीजे प्रशांत खूप हुन उन उन्नरी कलाकार आहे सामना होता कुठे आलाय कुठे सहा चेंडू अठरा धावांची आवश्यकता हो होती मात्र गोलंदाजाला दिशा भरकटण्याचं काम केलंय इत करत माझं खूप महागडा ठरलाय अठरा चेंडू अठरा धावा वाचवत असताना सहा चेंडूंमध्ये आपण पाहतोय दो दोन चेंडूंवर बॅक टू बॅक दोन षटकार काले येणाऱ्या चेंडूवर जर वीस षटकार काला तर सामना मात्र इथेच फिनिश करण्यात येईल नक्कीच यावेळेला काय असेल मना चला खेळून काढला चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल सरळ दिशेने श्रेष्ठ पद्धतीचा आलाय धन 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 पीपीएल चौकार अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी महेंद्र आपण म्हटलं होतं खर तर डॉट चेंडू आपण बघितले होते या इनिंग मध्ये डॉट चेंडू सहा चेंडू मध्ये अठरा धावा असताना हे डॉट चेंडू तुमच्यासाठी खूप महाग ठरले असते पण या फलंदाजाच्या मनामध्ये काही वेगळं होत सामना जिंकून दाखव बारक्या मला रे तर हा बारक्या त्या बारक्याचं काम करतोय का नक्कीच हा बारक्या त्याच्या पावलावरती पावल के विचार केला येणारे तीन चेंडू दोन धावांची चे आवश्यकता आणि सामना जर सा बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती त्या प्रकारची गोलंदाजी होईल का हा मोठा प्रश्न चिन्ह असेल रोहित करत थोडासा खूप महागडा ठेवतो आपल्या संघासाठी पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रश्न अलांग काय पेट खेळलाय काय कारण बारक्याला देखील माहिती आहे हा सामना आता कशा प्रकारे आपल्याला फिनिश करायचा आहे इथून मात्र येस रनआउट साठी थर्ड अंपायरची मागणी जरूर केली अंपायर स्कॉल असेल आणि या दोन जावा जर कम्प्लीट झाल्या असतील तर मात्र सामना विजयी महाकाल इलेव्हन पाली संघ थर्ड अंपायर थर्ड अंबरचं डिसिजन येईल महेंद्र खरं तर सामना अजून संपलेला नाहीये जर ही एक धाव कमी पडली बॅटिंग करणाऱ्या संघासाठी तर मात्र दोन चेंडूवरती एक असं समीकरण राहील या चेंडूवरती समजेल सामना कोणाकडे गेला तो अर्थातच कालच्या सामन्यामध्येही सेकंड लास्ट सामना आपण बघितला होता खुटुक संघ अर्थातच अशाच पद्धतीने तीन दाव्यांची आवश्यकता असताना दोन दावा घेत असताना तर नक्कीच नॉट आऊट कॉल कॉल नॉट आऊट आणि सामना अभी इथेच संपलाय तर नक्कीच मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय मला पहिल्या सामन्यामध्ये समालोचन करण्याची जी, जी संधी दिली आहे संदीप दादा वास्कर आणि योगेश मंडवी असतील किरण पाटील असतील आणि माझे सर्व सदस्य यांना मी आभार व्यक्त करतोय आणि आजच्या दिवसातील समालोचन करण्यासाठी आमचे पाहुणे भोसले सर यांच्याकडे आपण जाणार आहोत तो पण बोलूया या संघटनेचे उपाध्यक्ष योगेश मडवी सरांकडे तर नक्कीच महेंद्र फक्त एक मिनिट थांबवतो अर्थात ट्रेडेक्स मध्ये प्रेडिक्ट केलं होतं की पाली संघ हा सामना जिंकेल आणि त्याच पद्धतीचं प्रडिक्शन प्रडिक्शन वरती खरं उतरलंय अर्थातच अतिशय लाजोबाचं प्रडिक्शन अतिशय उत्कृष्ट कामगिरी महाकाळ इलेव्हन पाली संघ आणि वळू या प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिकडे पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी यांच्याकडे हॅलो तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच इथून मात्र पुकारला जाईल नो no डाऊट ज्याने तेरा चेंडूंमध्ये एकेचाळीस धावांची बहाधारखे केली आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं पाच षटकार आणि दोन चौकारांनी खेळत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन गेला तो फलंदाज हेलिकॉप्टर किंग भार कॅशिल्के ठरतोय मॅच हॅलो तर नितळे संघ फक्त एकच सांगाव असं वाटेल हरला तरी निराश होऊ नका कारण अजूनही तुम्ही ही स्पर्धा संपलेली तुमच्यासाठी ही स्पर्धा संपलेली नाहीये अजूनही या स्पर्धेमध्ये तुमच्यासाठी संधी असणार आहे संधीचा सोनं करा मित्रांनो येणाऱ्या संधीचं सोनं करा कारण संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाहीये संधी भारतीय क्रिकेटमध्ये एक नाव जे आजपर्यंत येण्यासाठी कायम वाढ बघित राहिला ती संधी मात्र कधी मिळाली नाहीये खोऱ्याने धावा केल्या अर्थातच जयजी भोसले आपल्याला नाव माहीत असेल खोऱ्याने दावा केला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आणि रणजी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर संजय मांजरेकर यांच्या संवेद खेळण्याचं भाग्य लाभलं पण भारतीय क्रिकेटमध्ये एंट्री झाली नाहीये अतिशय निराशेने आपलं जीवन कमी करण्याचाही प्रयत्न केला होता परंतु त्याच बायकोने समजवलं परत एकदा मैदानामध्ये गेला रणजीमध्ये खोऱ्याने दावा केला अर्थातच नाव आहे अमोल मुजुमदार म्हणून सांगतोय येणारी संधी येणाऱ्या संधीचं सोनं करत राहतो नक्कीच मी मान्यवरांना विनंती करेल स्वप्नील पाटील सांगडे आणि जयदास पाटील ओनर आहेत महाकाल इलेव्हन पाली संघाचे आणि मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा बॅकबोन आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभलं जातं असे आमचे, आमचे सचिन दादा भास्कर यांनी देखील इथे यायचं आहे आणि त्याच समवेत आमचे बोलाजी शेठ यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील इथे यायचं आहे सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच हेलिकॉप्टर किंग बाबक्या शेलके मॅन टूम पाली गुड बायटिंग बाबक्या अतिशय चांगली फलंदाजी तुझ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मात्र मॅन ऑफ द मॅचं पारितोषिक दिलं जात आहे मोमेंटो सुप्रियताई प्रगट करू आपण पाहतोय ग्रामपंचायत माणूस यांच्या माध्यमातून त्याचबरोबर महेश कोली मायवा स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही इंडियन कॅप इथून मात्र आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी दिली गेले त्यांचे देखील चला संजय भोईर यांना देखील विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे या मान्यवरांना विनंती आहे पहिला सामना इथून मात्र महाकाल इलेव्हन पाणी संघानं जिंकलेला आहे आणि त्या संघाचा तेव्हा चेंडू मध्ये एक्केचाळीस धावची बहादार केली करत असताना इथून मात्र आपण बघतोय दैवत पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी आपण गॉगल बघतो तर रोहित दादा पाटील आंबेवली यांच्या माध्यमातून